मुलांनो गुड मॉर्निंग एवरीबडी। विषय भाषा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोलाज या पाठाविषयी माहिती पाहिली होती। बघा आता पान नंबर 73 वर आभाळ माया नावाची एक कविता आहे। आभाळ माया म्हणजे आकाशाचं प्रेम, माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे प्रेम। चित्र जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला चित्रामध्ये बघा, पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा दिसतो आहे, आकाशात जे ढग असतात त्या ढगातून पाणी पडतो आहे, तो मुलगा आनंदाने नाचतो आहे। दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगी हातामध्ये तिच्या पंती आहे, त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर एक मुलगी आकाशामध्ये परी म्हणून उडते आहे, बघा पक्ष्यासारखी। त्याच्या बाजूच्या चित्रात जर पाहिलं तर एक मुलगा शेतकरीसोबत आहे आणि त्याच्यापुढे एक मुलगी आकाशामध्ये पक्ष्यांप्रमाणे उडताना दिसते। आता आभाळ माया विलास सिंदगीकर यांची ही कविता आहे। आपली रिव्हिजन सुरू आहे, बघा मी वाचतो आहे, शब्दावर बोट ठेवा। पावसा पावसारे पावसारे मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। हा जो मुलगा आहे, लहान मुलं जे असतात ते काय म्हणतात की पावसा मला तुझं ढग बनू दे आणि डोंगर दरी शेतात सगळीकडे खूप कोसळू दे। आपण पाहतो पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तर फक्त गावातच पडतो का? नाही, तर तो शेतात पडतो, जंगलात पडतो, डोंगरावर पडतो, दरीवर पडतो, खेड्यागावामध्ये पडतो, शहरामध्ये पडतो, सगळीकडे पडत असतो। तर या मुलाचं तेच म्हणणं आहे की पावसा मला तुझं ढग बनू दे आणि डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। कोसळू दे म्हणजे जोरात पडू दे, कोसळू दे म्हणजे जोरात पडू दे। शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। फक्त पावसासाठीच यांची हे नाही आहे, ते काय म्हणतात शेतकरी बाबा मला तुम्ही बी होऊ द्या आणि बी झाल्यावर तुम्ही मला तुमच्या शेतामध्ये पेरा आणि पेरल्यानंतर खूप खूप पिकून तुम्हाला बरकत येऊ दे। बरकत म्हणजे भरभराटी, समृद्धी, हां मुबलकपणा। तर तो मुलगा पहिल्या याच्यात पावसाला विनंती करतो की मला ढग बनू दे, नंतर विनंती करतो तो शेतकरी बाबाला की मला बी बनू दे। आपण शेतकरी बघा, जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर जुलैमध्ये जमिनीमध्ये बी पेरतात आणि त्या तो ते बी उगवल्यानंतर त्याचं रोप तयार होतं, नंतर झाड तयार होतं आणि मग त्याला जे बी आहे जे पेरलेलं असेल, समजा तुरीचं पेरलेलं असेल तर त्याला मोठं झाल्यावर तुरीच्या शेंगा लागतात किंवा अजून दुसरं काही जर असेल तर ते लागतात त्याला। तर अशा प्रकारे शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला होऊ दे, असं ते म्हणतात। आता तिसऱ्या कडव्यामध्ये आपण काय पाहतो, पंती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। बघा काय सांगितलेलं आहे की पंती ग पंती मला तू दिवा होऊ दे। आणि आपण पाहतो रोज संध्याकाळी आपली आई सांजवात करते, सकाळ संध्याकाळ आपली आई देवापुढे दिवा लावते आणि हाच दिवा जर लाईन गेली तर आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्या रूममध्ये त्याचा उजेड पडतो। तर गरिबाच्या घरात तर झोपडीमध्ये तर उजेड नसतोच, लाईट नसतेच। मग हाच मुलगा हीच मुलगी म्हणते की मला तू दिवा होऊ दे आणि गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। पक्षारे पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे। काय म्हणते ती मुलगी की पक्षारे पक्षा मला चोच आणि पंख फुटू दे, मला चोच येऊ दे आणि पंख फुटू दे आणि मी काय करणार, मग तोंडामध्ये फळं घेणार आणि जे जंगलामध्ये भुके आहे हां त्यांना मी जाऊन त्यांना ती खायला देईल, झाडावरची फळं तोडीन आणि भुकेल्या माणसांकडे ती घेऊन जाईन, गरिबांना मी फळे वाटीन की त्यामुळे त्यांची भूक जी आहे ती भागवेन। परी ग परी मला बागेत येऊ दे, आनंदाने नाचण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे। परी ग परी, परी म्हणजे
एक हे असतं की बाबा एक असा समज आहे की परी म्हणजे आकाशामध्ये उडते, सुंदर असते, तिला पंख असतात आणि आपली जी मनोकामना आहे ती ती पूर्ण करते. तर मग ती म्हणते परी ग परी मला बागेत येऊ दे. हां, आणि बागेत येऊन ती काय करणार, आनंदाने नाचण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. अशा प्रकारची ही कविता खूप छान आहे. एक एक कडवं जर तुम्ही पुन्हा पुन्हा म्हटलं तर ते तुमचं लवकर पाठ होईल. जितकं लवकर ते कडवं पाठ होईल तितकं तुम्हाला न पाहता सुद्धा ती कविता लिहिता येईल. आता आज जी आपण 573 वरची कविता शिकवलेली आहे ही कविता चांगल्या अक्षरामध्ये मराठी वर्गपाठाच्या वहीवर लिहायची आहे, व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये. आणि लिहित असताना मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, लिहित असताना मोठ्याने म्हणायचं आहे. मोठ्याने म्हणल्यामुळे तुम्ही जर एखादा शब्द चुकीचा वाचताय किंवा चुकीचा लिहिताय तर ते तुमच्या आईबाबाच्या लगेच लक्षात येईल. त्याच्यामुळे फक्त पाहून लिहू नका, तर प्रत्येक शब्द मोठ्याने वाचा आणि नंतर लिहा, आहे की नाही. त्यामुळे तुमचा सराव होईल आणि हे केल्यामुळे तुमची कवितासुद्धा लवकर पाठ होईल, कवितासुद्धा लवकर पाठ होईल. समजलं सगळ्यांना? मग आजचा मराठीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 573 वरची जी आपली कविता आहे ती कविता व्यवस्थित 2 वेळेस तरी मराठी वर्गपाठाच्या वहीवर लिहा आणि पाठ करा. आणि ज्यांची कविता पाठ झाली त्याने पुस्तक बंद करून त्याचा व्हिडिओ मेसेज तयार करा आणि तो आपल्या ग्रुपवर टाका कविता पाठ करून. आज बघू आपण किती मुलं कविता पाठ करतात आणि तो रेकॉर्डिंग करून आपल्या ग्रुपवर टाकतात, आहे की नाही. मुली जास्त टाकतात की मुलं जास्त टाकतात हे आपल्याला पाहायचं आहे. समजलं सगळ्यांना? 573 21वी जी कविता आहे आबाळमाया ही व्यवस्थित चांगल्या अक्षरात लिहा 2 वेळेस आणि पुन्हा पुन्हा म्हणा की तुमची पाठ होईल आणि आपल्या ग्रुपवर टाका. समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू.